पुष्कर वारची मोठी बातमी देऊन टाकत सोलापूर शहरामध्ये महामार्गावर तसेच सोलापूर शहराच्या अंतर्गत जेवढे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहेत त्यामध्ये बस असतील रिक्षा असतील अशा ठिकाणी सहप्रवासी बनून काही महिलांचे दागिने काढून घेणे बॅगेतील पर्समधील तसेच पैसे काढून घेणे अशा घटना घडलेल्या होत्या। त्याबाबत विजापूर नाका पोलीस स्टेशन येथे दोन गुन्हे दाखल करण्यात आलेले होते। सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने माननीय पोलीस आयुक्त श्री शिंदे सर, माननीय पोलीस उपायुक्त डॉक्टर वैशाली कडूकर मॅडम, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर प्रीती टिपरे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आमचे सहकारी पोलीस निरीक्षक अजय जगताप यांनी तसेच शीतलकुमार कोल्हाड तसेच डी बी स्टाफचे श्री मोरे आहेत, श्री तोणोरे आहेत, पोलीस कॉन्स्टेबल आतिश पाटील आहेत, पोलीस कॉन्स्टेबल भिंदे आहेत यांनी सदर गुन्ह्याचा सखोल तपास केला। तसेच असे गुन्हे घडणाऱ्यांची ठिकाणं त्यांनी टेहळणी केली आणि त्याप्रमाणे सापळा रचण्यात आलेला होता। त्या सापळ्याच्या अनुषंगाने तपास केला असता काही महिला या सहप्रवासी बनून सोन्याचे दागिने काढून घेत असलेले त्यांच्या लक्षात आले। गोपनीय बातमीदारांच्या अनुषंगाने सदर महिलांना ताब्यात घेतले होते। त्यानंतर सदर महिलांनी गुन्ह्याची कबुली दिली असून एका गुन्ह्यातील मध्यमाल हा सोन्याचा चपलाहार होता तर तो काढून दिलेला आहे। तसेच दुसऱ्या गुन्ह्यामध्ये एकूण 50,000 रुपये गेलेले होते त्यापैकी 44,000 रुपयेचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे। अशा प्रकारची ही कामगिरी अत्यंत धाडसी कामगिरी करण्यात आलेली आहे। तर आमचे सर्व प्रवाशांना आणि नागरिकांना विनंती आहे की त्यांनी प्रवास करताना स्वतःचे दागिने सांभाळावेत, शक्यतो बॅगमध्ये किंवा पर्समध्ये ठेवू नयेत कारण अशा महिला या शेजारी येऊन गर्दी करतात आणि त्या गर्दीचा फायदा घेऊन ते दागिने काढून घेतले जातात।